सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी वडिलांचे छत्र हरवलेले रोहित व शंतनू राजकीय लढा देत आहेत सोबत आईला माईचा आधार देत आहेत रोहित पाटील व शंतनु सगळे या दोघा युवा नेत्यांचा आधार त्यांची आई आहे रोहित व शंतनू दोघेही वडिलांनी बांधलेला आपला राजकीय गट टिकवण्यासाठी दिवसरात्र संघर्ष करत आहेत रोहित पाटील यांनी नुकतीच दिलेली नगरपंचायत निवडणुकीची परीक्षा त्यांचे भविष्य ठरवणार आहे तासगाव कवठेमागाळच्या विद्यमान आमदार सुमंतई आर आर पाटील व महाकाली उद्योग समूहाच्या नेत्या अनिताताई त्यात सगळे या दोघी एक साध्या गृहिणी आहेत आपल्या घरी राजकीय श्रीमंती आहे अथवा इतक्या मोठ्या संख्येने आपल्या घरी लोक येत आहेत याच्याशी या, या दोघींचे काही वर्षापूर्वी काही देणे घेणे नव्हते या दोघींना केवळ आपले कुटुंब व आपल्या मुलांची काळजी घेणे इतकी जबाबदारी या दोघींच्यावर होती मतदारसंघामध्ये अथवा जनतेमध्ये सामावून काम करणे हे काहीच माहीत नव्हते अचानकपणे कैलासवासी आर आर पाटील व कैलासवासी विजयराव सगरे यांचे अचानकपणे जाणे हे दोन्ही घरांना खूप मोठा धक्का होता राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी आर आर पाटील ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी युवा नेते रोहित अवघे सतरा वर्षांचे होते त्याचवेळी स्मिता बावीस वर्षांच्या होत्या व सुप्रिया एकवीस वर्षांच्या होत्या इतक्या कमी वयामध्ये या तिन्ही मुलांचे बाप नावाचे छत्र परमेश्वराने हिरावून घेतले आर आर आबांच्या गेल्यानंतर आमदार सुमंताई यांनी घरातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या सोबतीने या तिन्ही मुलांची शिक्षण व संस्कार घडवण्याची जबाबदारी अतिशय कर्तबगारीने पार पाडत आहेत आर आर आबा यांची आई आजही घरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यावर लक्ष ठेवून असते आर आर आबा यांचे बंधुराज सुरेश पाटील तत्कालीन डी वाय एस पी रामराव पाटील हे रोहितच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत कैलासवासी विजयराव सगरे यांच्या निधनाच्या वेळी शंतनू सगरे यांचे वय अवघे एकवीस वर्षांचे होते तर त्यांची मुलगी श्वेता हिचे वय सव्वीस वर्षे होते इतक्या कोवळ्या वयामध्ये वडील नावाचा हिरा या घरण्यापासून दुरावला गेला महाकाळी साखर कारखान्याची प्रचंड मोठी जबाबदारी विजयराव सगरे आणि तासगरे यांच्या हातामध्ये सोपवून गेले सध्याचे रोहित व शंतनुची वय वडील हवा असण्याचा काळ आहे तर आता वडिलांची जागा आईने घेतली आहे तासगाव व कवटे महाकाळच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले हे दोन युवा नेते स्वतःच्या वडिलांनी स्वकर्तृत्वावर राजकारणामध्ये जे नाव कमवलं जो स्वतःचा मोठा गट उभा केला ते राजकारणात टिकवण्याची जबाबदारी या दोघा युवा नेत्यांवर येऊन पडली आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुटुंब चालवण्याची जबाबदारी असते चा त्याप्रमाणे या दोघा युवा नेत्यांवर स्वतःचे कुटुंब तर सांभाळायचे आहेच त्याचबरोबर स्वतःच्या वडिलांनी उभा केलेले राजकीय के गटाचे कुटुंब सांभाळणे हे तितकेच हिरा सांभाळण्यासारखे आहे आयुष्याच्या कठीण प्रसंगामध्ये आलेली या दोघा युवा नेत्यांवरची जबाबदारी ते कशी पेलतात हे येणाऱ्या भविष्यामध्ये सर्वांना दिसून येईल शब्दांकन कुणाल कोठावळे कवठे माकार सहज सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे माकार